नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. देशाचे पुढचे पंतप्रधान शेतकरीच असेल, राजू शेट्टी यांचे वक्तव्य. असउद्दीन ओवेसींनी केली मुस्लिम आरक्षणाची मागणी, ट्विटरवर व्हिडिओद्वारे केली मागणी. आपण भाजपला सत्तेतून खाली खेचूया, सीताराम येचुरी यांचे वक्तव्य. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोग लागू, 1 जानेवारी 2019 पासून होणार आयोग लागू. शिवसेनेचे विजय औटी नवे विधानसभा उपाध्यक्ष, बिनविरोध झाली निवड. आता पाहूया सविस्तर वृत्त. देशातील यापुढच्या निवडणुका शेतकऱ्यांच्याच प्रश्नावरती लढल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणारच यापुढे देशावरती राज्य करू शकणार आहे असं सांगतानाच 2019 देशाचा पुढचा पंतप्रधान शेतकरीच असेल असा ठाम विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. ते दिल्ली येथे बोलत होते. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी देशभरातून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांनी आज रामलीला मैदान ते संसद असा विराट मोर्चा काढला. सकाळी 10 सुमारास निघालेला हा मोर्चा 12:15 सुमारास संसद मार्गावर पोहोचला. तिथं या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी सभेला संबोधित केलं. राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे. सध्याच्या शेतकरी धोरणामध्ये अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. GST साठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं गेलं, त्यासाठी दोन्ही सभागृहांनी एकत्र येऊन मध्यरात्री GST ला मंजुरी दिली. जे GST केलं जातं ते शेतकऱ्यांसाठी का होऊ शकत नाही असा सवाल करत शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर असउद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाने मुस्लिम आरक्षणासाठी हायकोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम आरक्षण मिळावे या मागणीसाठी असउद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरती एक व्हिडिओ टाकला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी मुस्लिम समाजाची परिस्थिती मांडली आहे. असउद्दीन ओवेसी यांनी शुक्रवारी एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओद्वारे त्यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केली आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिलं आहे की या देशात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा आरक्षणाचा अधिकार आहे. पिढ्यानपिढ्या ते गरिबीमध्ये आपलं जीवन व्यतीत करतात. यापुढे ओवेसी म्हणतात की रोजगार आणि शिक्षणापासून मुस्लिम बांधवांना वंचित ठेवणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. मुस्लिम समाजात अनेक अशा जाती आहेत ज्या पिढ्यानपिढ्या गरिबीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यास याद्वारे त्यांना बाहेर निघायला मदत होईल. त्यांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी हेही सांगितले आहे की महाराष्ट्रातील मुसलमानांना आरक्षणाची गरज का आहे. येत्या निवडणुकीमध्ये आपण भाजपला सत्तेतून खाली खेचूया आणि देशामध्ये नवे सरकार आणूया असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी शेतकऱ्यांना केले. ते शुक्रवारी नवी दिल्लीतील शेतकरी मोर्चाच्या व्यासपीठावरून बोलत होते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आयोजित केलेल्या या मोर्चाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल येथून आलेल्या लाखो शेतकऱ्यांनी हजेरी लावली. तत्पूर्वी सीताराम येचुरी यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की आपण भाजपला सत्तेतून खाली खेचू आणि देशात नवे सरकार आणू, जेणेकरून तुमच्या समस्या संसदेत मांडल्या जातील. भाजपकडे राम मंदिर नावाचे ब्रह्मास्त्र आहे. 5 वर्षांनी निवडणुका जवळ आल्या कि ते हे अस्त्र बाहेर काढतात. मात्र आता देशातील गरीब, मजूर आणि शेतकरी एकत्र आल्याचे आपण त्यांना दाखवून दिले पाहिजे. भाजप आणि संघाने नेहमीच रामाच्या नावावर गैरवापर केला. ते नेहमी रामायणाबद्दल बोलत असतात, मात्र त्यांना महाभारताचा विसर पडलेला आहे. महाभारतामध्ये 5 पांडव आपला कसा पराभव करणार असे कौरवांना वाटायचे, मात्र आज कोणालाही कौरव माहीत आहेत का असे येचुरी यांनी म्हटले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे. गेले काही दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो 7वा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. येत्या 1 जानेवारी 2019 पासून 7वा वेतन आयोग लागू होईल अशी माहिती राज्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये दिली.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केलं होतं. त्याची दखल घेत आयोगाच्या शिफारशी कशा लागू करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. KP बक्षी समितीचा अहवाल 5 डिसेंबर पर्यंत सरकारला प्राप्त होईल. या समितीच्या शिफारशी स्वीकारून 7वा वेतन आयोग लागू केला जाईल. बक्षी समितीचा अहवाल यायला विलंब झाला तरी 1 जानेवारी पासूनच 7वा वेतन आयोगाची अंमलबजावणी होईल असं आश्वासन केसरकर यांनी दिलं आहे. राज्य सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान 21,000 रुपये वेतन लागू करावं अशी मागणी कपिल पाटील यांनी यावेळी केली. त्यावर 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना 20,000 पेक्षा जास्तीचं वेतन मिळेल असं दीपक केसरकर यांनी सांगितलं. शिवसेनेच्या विजय औटी यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि बच्चू कडू यांनी सुद्धा विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता, पण त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने औटी यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी काल सभागृहात केली. त्यानुसार आवश्यकता भासल्यास आज मतदान घेतलं जाणार होतं. या निवडणुकीसाठीची नामनिर्देशन पत्रे गुरुवारी 29 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 12:15 विधानमंडळाचे प्रधान सचिव यांच्या दालनात सादर करायची होती. यामध्ये शिवसेनेचे विजय औटी, काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांचे अर्ज आले आहेत. मात्र हर्षवर्धन सकपाळ आणि बच्चू कडू यांनी उपाध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतल्याने विजय औटी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. घटनेनुसार धर्माच्या आधारावरती आरक्षण देता येत नाही, पण मुस्लिम धर्मातील जो मागास समाज आहे त्यांना आरक्षण देण्यास तयार आहोत अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेमध्ये मांडली. मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी विधानसभेमध्ये धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला, त्यावेळी ते बोलत होते. सध्या आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही. धनगर आरक्षणासंदर्भात 1 दिवसाचे विशेष अधिवेशन भरवावे अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मराठा आरक्षण मंजूर झाले, धनगर आरक्षणासंदर्भातही सरकारने स्पष्टीकरण दिले, पण मुस्लिम आरक्षणावर सरकारकडून कोणतेही पावले उचलण्यात आली नाहीयेत याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं. यानंतर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले. विनोद तावडे म्हणाले, घटनेनुसार धर्माच्या आधारे आरक्षण देता येत नाही, त्यामुळे मुस्लिम धर्माला आरक्षण देता येणार नाही. मात्र मुस्लिम धर्मात कुरेशी आणि अन्य समाज येतात, त्यातील मागास समाजाला आरक्षण देण्यास आम्ही तयार आहोत असे त्यांनी म्हटले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही भ्रष्ट अधिकारी हे सर्वसामान्यांच्या पैशावरती कसा डल्ला मारतात ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संबंधितांवरती कारवाई व्हावी म्हणून शालिनी प्लसने एक मोहीमच उघडली आहे, ज्यामध्ये आम्ही राज्यातील असे अनेक प्रकरणे आपल्या पुढे आणली आहेत. हे करत असताना अहमदनगर बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये कसा भ्रष्टाचार झाला हे आम्ही उजेडात आणले होते. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही जेव्हा माहिती अधिकारामध्ये काही माहिती मागवली तेव्हा आम्हाला पाठवण्यात आलेली माहिती ही खोटी असल्याचे याच विभागातील एका कर्मचाऱ्याने आम्हाला दूरध्वनीवरून सांगितले. त्याची ऑडिओ क्लिप सध्या आमच्याकडे आहे, मात्र जर अशा पद्धतीने प्रसार माध्यमांना जर अधिकारी आणि कर्मचारी खोटी माहिती देत असतील तर सर्वसामान्यांनी जर एखादी माहिती मागितली तर अधिकारी काय करत असतील याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. गेल्या काही दिवसांपूर्वी शालिनी प्लस वृत्तवाहिनीने अहमदनगर बाह्यवळण रस्त्याच्या कामात जो भ्रष्टाचार झाला त्याची पोलखोल केली होती, ज्यामध्ये 13व्या वित्त आयोगातून नॉन प्लॅन मध्ये 3034 या शीर्षकाखाली सन 2015 आणि 2016 मध्ये रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग EGS यांनी 8,34,00,000 रुपयांचा खर्च दाखवला, मात्र वास्तविक या कामावर फक्त 6,13,00,000 रुपयांचे खर्च करण्यात आला आहे. ही बाब आम्ही समोर आणली, शिवाय निविदा आणि अंदाजपत्रकात तरतूद नसताना देखील सूचना आणि माहिती फलकावर 90,00,000 खर्च करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव्य आम्ही आपल्या समोर आणले. त्याचबरोबर ज्या चेनेजवर खर्च दाखवण्यात आला त्या चेनेजवर तो खर्च करण्यातच आला नाही आणि ज्या चेनेजवर खर्च करण्यात आल्याचे दाखवले त्या चेनेज मध्ये कोणतेही कामच झाले नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच निधी आला 8,34,00,000 आणि खर्च केला 6,13,00,000, म्हणजे शिल्लक राहिली 1,61,00,000. या शिल्लक रकमेचे काय झाले याचाही हिशोब संबंधित अधिकाऱ्यांना देता येत नाहीये. एकूणच काय तर या सर्वसामान्यांच्या पैशावर भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेकेदाराला सोबत घेऊन दरोडा टाकला.
जी कामं केलीच नाही त्याचीही बिलं काढून भ्रष्टाचार केला. हे सर्व प्रकरण शालिनी प्लसने उजेडात आणलं. शिवाय यावरच आम्ही थांबलो नाही तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून या प्रकरणातील अधिकची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात मागवली असता या प्रकरणातील कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी माहिती अधिकारी राजगुरु यांच्यावर दबाव टाकून आम्हाला खोटी माहिती सादर करण्याचे सांगितले. याबाबत खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागातील माहिती अधिकारी राजगुरु यांनी दूरध्वनीवरून आम्हाला त्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये राजगुरु काली काय म्हणालेत ते ऐकूया. काय म्हणते मग? काय नाही, ऐका आज तुमचे. आज का? हो सर, आहेत ना. ते थोडी माहिती घ्यायची होती ना मला. आज त्यांना दिले आठवण करून मी तीस दिवस दिले म्हटलं त्यांना. देतो आज, आज 15 दिवसात, आज 15 दिवसात. कोण म्हणतात? ओरिजिनल माहिती ही काय डुप्लिकेट माहिती तुम्हाला पाठवली वाटतं त्यांनी पोस्टाने. पाठवली पोस्टाने? हो डुप्लिकेट माहिती बघावं लागेल. हा डुप्लिकेट आमचं ओरिजिनल माहिती अजून ती म्हणत होते मला. मी मी अर्ज जो केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने ती माहिती आहे का? तर नाही नाही तो गायकवाडकडे असू नये ते कोणाकडे असू. तुम्ही त्याचं उत्तर दे की याच्यात काय दिलं का माहिती दिलेली आहे ही माहिती आहे का ती? नाही तुम्ही फसवता की नाही आम्हाला? नाही म्हणजे कसं मला एक सांगा तुम्ही, तुम्ही ही फसवणूक आहे की नाही आमची? तुमचं हे पत्र आहे, तुमचं पत्र पण आलेलं मला, मी पैसेही भरलेले. मग मला त्या अनुषंगाने ती माहिती हवी की नाही साहेब मला एक सांगा. अपूर्ण माहिती आम्ही घेऊन काय करणार साहेब? हे काय करतात ते माहिती नाही. ते कोणती असो आमची माहिती आम्हाला मिळायला हवी की नाही मला सांगा साहेब. ते काय करणार होते ना त्यांना माहिती नव्हती कामाचं नाव म्हणून माझी माहिती देऊन टाकली झाली आणि तुम्हाला जी माहिती माहिती त्यांच्याकडे असेल. हा नाही कोणाकडे असो आता मला पत्र आलं की माहिती घेऊन जा मग ती उपलब्ध असायला हवी की नाही त्या याच्यात अनुषंगाने. म्हणजेच दोषींवर कारवाई करायची सोडून झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती जेव्हा मागवली जाते तेव्हा अधिकारी आणि कर्मचारी हे कशा पद्धतीने खोटी माहिती देतात हे यावरून स्पष्ट होते. मात्र तरी देखील जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शालिनी प्लस या प्रकरणाचा पाठपुरावा करत राहील. वेळ प्रसंगी सर्वसामान्यांच्या पैशावर दरोडा टाकणाऱ्या दोषींच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढू हेही या निमित्ताने सांगतो. हा सर्व प्रकार दडपण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता चव्हाण हेच करत आहेत असंच स्पष्ट होतंय. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त.
मौजमजेसाठी वाहन चोरी करून विक्री करणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सापळा रचून या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची 33 वाहने देखील हस्तगत करण्यात आली आहे. सुभाष तौर असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुभाष आसाराम तौर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहाय्यक आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीची दुचाकी विक्रीसाठी एक जण भोसरीमध्ये येणार असल्याची खबर पोलीस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल 33 वाहने चोरल्याचे सांगितले. महाविद्यालयांमध्ये जाऊन पार्किंग मधील वाहनांची तो पाहणी करत असे. ज्या दुचाकीला चावी आहे अशा दुचाकी तो चोरीत असे. त्यानंतर चोरी केलेल्या दुचाकी आपल्या मित्राच्या मदतीने विकून मौज मजा करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. पोलिसांकडून एक मोपेड चोरा संदर्भात एक चांगली कामगिरी झालेली आहे. यामध्ये मोटरसायकल चोर सुभाष आसाराम तौर म्हणून आहे, तो आळंदीचा राहणारा आहे. तो लांडगे सभागृहाजवळ एक मोटरसायकल मोपेड विकण्यासाठी येणार आहे असं समजल्यावरून ही बातमी आमच्या उत्तम कदम म्हणून जे आपले हवालदार आहेत त्यांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक कठोरे आणि त्यांचे सोबती जे पोलीस नाईक हिंगे आणि पोलीस नाईक रासकर आणि पोलीस शिपाई देवकर यांनी सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये सदर हा अट्टल चोर आहे तो मिळून आला. मिळून आल्यानंतर त्याच्याकडे ज्या अधिक चौकशी केली त्यावेळेला त्यांनी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील एक मोपेड चोरल्याचे ते आढळून आलं आणि त्यानंतर त्यावेळेस चौकशी करताना एकूण 33 मोपेड्स वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या निदर्शनास आलं आणि त्या 33 मोपेड्स ह्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या. यामध्ये साधारणतः 9 मोपेड्स जे आहेत त्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयातल्या आहेत आणि बाकीच्या 24 मोपेड्स आहेत त्या पुणे आयुक्तालयातील पोलिसांच्या अंतर्गत चोरी झालेल्या आहेत. यामध्ये आरोपी हा प्रामुख्याने कॉलेज आणि इतरत्र जिथं काही विद्यार्थी किंवा गर्दीचे ठिकाणी असतील या ठिकाणी टिळाळणी करायचा आणि त्या मोपेडला ज्या चावी चुकून चावी राहिलेले जे काही वाहन मालक चालक जे असायचे ते वाहन याच्याकडून उचललं जायचं. अशा रीतीने त्यांनी 33 मोपेड्स किंमत रुपये 17,500,000 माल त्यांनी चोरी केलेला होता. सदरचे मोपेड्स या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत. राज्यात कांद्याला भाव कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कांद्याच्या भावात घसरण होत असल्याच्या निषेधार्थ येवला शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. कांद्याच्या माळा गळ्यात घालत यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कांद्याच्या दरामध्ये तत्काळ सुधारणा करण्यात यावी. उन्हाळी कांदा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याची खरेदी करावी. कमी दरात विक्री झालेल्या कांद्यास शासनाने अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. यावेळी शहर प्रमुख राजेंद्र लोणारी, झुंजारराव देशमुख, छगन आहेर यांच्यासह इतर शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते. वर्गाने गेले 8-9 महिने कांदा या ठिकाणी चाळेमध्ये साठवणूक करून ठेवला. अतिशय चांगल्या प्रतीचा कांदा असताना सुद्धा आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला या ठिकाणी 100 रुपये क्विंटल म्हणजे 1 रुपये किलोचा भाव या ठिकाणी निश्चंकी दर या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळत आहे. आज जर बघितलं त्या 100 रुपये क्विंटल मध्ये शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा खर्च या ठिकाणी निघत नाही आणि म्हणून येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी प्रमुख अशा मागण्या आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहेत. त्यामध्ये कांद्याला हमी भाव मिळायला पाहिजेत. या ठिकाणी जो कांदा साठवणूक करून ठेवलेला आहे तो कांदा संपेपर्यंत या ठिकाणी शासनाने तो कांदा खरेदी केला पाहिजे आणि कमी दरामध्ये जो कांदा या ठिकाणी खरेदी झाला कमी भावाने त्या कांद्याला या ठिकाणी शासनाने हमी भाव दिला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं. कांदा भाववाढीच्या संदर्भात येवला शिवसेनेच्या वतीनं
येवला शहर आणि ग्रामीण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तहसील कार्यालयावर एक मोर्चा काढून आम्ही शासनाला जाब विचारला आहे की कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजेत. जो कांदा कमी भावात विकून गेला त्यापोटी शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान मिळालं पाहिजेत. साधारणपणे 2000 रुपयाचा भाव मिळाला पाहिजेत. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान असेल की विरोधी पक्षनेता असताना आपण जेव्हा जेव्हा कांद्याचे भाव पडले कोसळले तेव्हा आपण मोठ्या पोटतिरकीनं विधानभवनात गरजावत होता. आजही आपण या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात खूप काही प्रमाणात कांदा अजून उन्हा कांदा 40 शिल्लक असल्यामुळं त्या कांद्याला नक्कीच हमी भाव मिळाला पाहिजेत. मी नाशिककर बॅनरखाली शहरातील नागरिकांनी मार्च काढला. बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा नाशिक महापालिकेमध्ये नियुक्ती द्यावी या मागणीसाठी हा मार्च काढण्यात आला. गोल्फ क्लब मैदानात जमलेले नागरिक आणि कार्यकर्ते घोषणा देत त्र्यंबक रोड मार्गे शिवाजी रस्त्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ गेले. यावेळी कार्यकर्ते कम बॅक मुंडे, महापालिकेतील अंधाधुंद थांबवा, बदली नाही ये बदला है या घोषणांमुळे नागरिकांमध्येही या मार्च विषयी उत्सुकता निर्माण झाली होती. बदली झालेले महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राजकीय हस्तक्षेप नाकारून शहराच्या व नागरिकांच्या भल्याचे निर्णय घेतले. त्यामुळेच नगरसेवक व सत्ताधारी लोकांनी त्यांची बदली केली. अशा बदल्या होत राहिल्या तर राजकीय नेते लोकांना वेठीस धरतील. त्यामुळे मुंडे यांची बदली तातडीने रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी आज येथे केली. आपण आपल्या पिटिशन मध्ये जे पीआय आपण करू, मला असं वाटतं की तुम्ही येत्या 4 दिवसात चौका चौकात उभं राहून ज्या ज्या नाशिककरांना वाटतंय की तुकाराम मुंडेंनी परत यावं, त्यांच्या सह्या घ्या, त्यांना सांगा की आम्ही असं पिटिशन करतोय. अशा लाखो सह्या झाल्यानंतर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आपण मुंबई हायकोर्टात फाईल करू. त्याचा पहिला रिस्पॉन्डमेंट असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दुसरा रिस्पॉन्डमेंट असेल नाशिकचे पालकमंत्री आणि बाकीचे रिस्पॉन्डमेंट असतील इकडचे 3 MLA, इकडचे खासदार, इकडचे नगरसेवक, अशी घडामोडी मोठी आपण तुम्हाला त्यांच्याविरुद्ध करू. आणि याच त्या पालकमंत्र्यांच्या आणि याच सो कॉल्ड का म्हणते की आपले प्रतिनिधी आहेत का? आपले प्रतिनिधी असतात तर कोणाचं ऐकलं असतं? आपलं ऐकलं असतं. तर हे आपले प्रतिनिधी नाहीत असं पत्र आपण बनवू आणि त्याच्यावर सुद्धा या सगळ्या सह्या लावू आणि हे जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी म्हणणारे दिग्गज आहेत त्यांच्या घरच्या पत्त्यावर आपण त्यांना पाठवून देऊ. पण लढा द्यायचा आता नाशिक जनांना लढा आणि हा लढा आपण तुकाराम मुंडेंना परत यांच्या नाकावर टिचून ज्या दिवशी आणू त्या दिवशी त्यांचा इथे पहिला सत्कार करू आणि त्यांना सांगू की आज फक्त तुम्ही नाशिकच्या जनतेचे आहात. इथे तुम्ही आता थांबतो कमी याच्यापुढे आपल्याला खूप मोठा लढा द्यायचा आहे. शिवसेना भाजपचे सरकार असंवेदनशील असून राज्यात शेतमालाचा हमी भावाचा प्रश्न, कांद्याचा भावाचा प्रश्न असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि सेनेचे पक्षप्रमुख एकही शब्द बोलत नाहीत. राम मंदिराला आमचा विरोध नाही, मात्र मंदिर बांधून शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असेल तर त्यांनी तिथेच राहावं अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे कार्यकर्ता मेळावा आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी आढावा बैठक आयोजित केली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. म्हणतात की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट झाली असेल आनंद आहे. कुठे कंपनीचा नारळ फोडला? कंपनी बंद झाल्याची लिस्ट मला माहिती आहे GST मुळे आणि नोटबंदीमुळे, पण नवीन कंपनी आलेली मला तरी माहिती नाही. तुमच्या भागात आली असेल तर मला सांगा किंवा नोकऱ्या झाल्या असतील तर सांगा. त्यामुळे महाराष्ट्र मला विचाराल आणि राज्य हे अडचणीतून चाललेलं आहे. दुर्दैव एकाच गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रात बेरोजगारी, दुष्काळ एवढे मोठे गंभीर प्रश्न असताना अनेक महाराष्ट्रातले सत्तेत असलेले नेते दुसऱ्या राज्यात जाऊन मार्गदर्शन करतात की त्यांनी काय केलं पाहिजे. जरूर दुसऱ्याला मार्गदर्शन करा. तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता की सुप्रिया सुळे तुमच्या मतदारसंघात हे नाही आहे, हे करून घ्या, पण आधी स्वतःच्या सगळं ठीक असलं तर. मी पण तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही, माझ्याही मतदारसंघात मुद्दे आहेत. मी तुम्हाला मदत करू शकते, एकमेकाला आधार देऊ शकतो आपण,
पण दुसऱ्या राज्यातल्या मुख्यमंत्रीला जाऊन मार्गदर्शन करायच्या आधी माझ्या ज्या मराठमोळ्या मराठी मातीबद्दल तुम्ही बोलता ती मराठीची अस्मिता सोडून दुष्काळ सोडून ज्या परप्रांतीयांच्या विरोधात तुमचं राजकारण गेलं 50 वर्ष सुरू केलं त्यांना जाऊन मार्गदर्शन करतायत आणि ज्या लोकांनी तुम्हाला मतदान करून आज सत्तेत बसवलं त्यांच्या दुष्काळासाठी एक दौरा करायला यांना वेळ नाही. एक दुष्काळाची सरसकट कर्जमाफी झाली का तुमची? मग कोणी यायची गरज नाही, ते हेलिकॉप्टरच्या धुराळ्यात पण मतं जातात. आणि हे दुर्दैव आहे की या संपूर्ण भागात ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालकिल्ला म्हणतो त्या बालकिल्ल्यात फक्त आपापसातल्या अंतरामुळे खरं तर आपली पडझड होते. मी नेहमी सगळ्यांना सांगते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुसरा पक्ष हरवत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हरवतो, हे आपलं दुर्दैव. तुकाराम मुंढे यांची परवड थांबवा अशी मागणी बीडकर वासियांनी केली आहे. तसेच या मागणीचे निवेदन माजलगाव उपविभागीय कार्यालयात देण्यात आले आहे. पाहूयात ही बातमी. बीड जिल्ह्यातील ताडसोन्न या गावात सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे, त्यामुळे त्यांना सामान्य अतिसामान्य माणसांच्या अडीअडचणीची जाणीव असून कायमस्वरूपी सामान्य माणूस अडचणीत येणार नाही. तसेच सामान्य माणसाला प्रशासनाचा कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये आणि खऱ्या अर्थाने हे शासन मान्य आहे असे वाटावे म्हणून निस्वार्थीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अशा प्रकारे वारंवार बदल्या केल्या जातात. निस्वार्थपणे आणि शिस्तप्रिय काम करणाऱ्या अधिकारी या प्रशासनात काम करण्यास धजावत नाहीत. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांना सन्मानपूर्वक योग्य अशा जागेवर पदास्थपणा देऊन त्यांच्या कामाचा यथोचित सन्मान करावा, जेणेकरून पुढील काळात त्यांच्या हातून योग्य प्रकारे प्रशासकीय कामं होऊन सामान्य माणसाला न्याय मिळेल. याकरता माजलगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माकप राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदनाद्वारे कळवले आहे. यावेळी कचरू खळगे, मनोहर डाके, जयदत्त नारवडे, राजेंद्र होके यांच्यासह आदींनी माजलगाव उपविभागीय कार्यालयात हे निवेदन दिले. तुकारामजी मुंडे हे बीड जिल्ह्यातील अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेले व्यक्तिमत्व आहे. सामान्य कुटुंबात जन्मल्यामुळं सर्वसामान्य समाजाचे प्रश्न अतिशय त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत आहेत. प्रशासनामध्ये गेल्या 12 वर्षापासून IAS म्हणून काम करत असताना त्यांना प्रत्येक ठिकाणी जाणीवपूर्वक टाळण्याचं काम केलेलं आहे. गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेत आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शिस्तीने अतिशय कडक निस्वार्थी व्यक्तिमत्व असल्यामुळं या भ्रष्ट तिथल्या नगरसेवक असतील, महापौर असतील यांना त्यांनी भीक घातली नाही म्हणून एक चांगल्या अधिकाऱ्याची मंत्रालयामध्ये उपसचिव या पदावर जाणीवपूर्वक नियुक्ती करून त्यांना या कर्तव्यातून रोखण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय बांधवांच्या वतीनं एक आम्ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं या शासनाची कार्यवाही चालू राहिली तर पुढच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन या ठिकाणी तुकारामजी मुंडे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आणि सगळ्यात एक निर्भीड आणि चांगला अधिकारी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी बीड जिल्ह्यातील जनता ही कायम उभी आहोत आणि ते बीड जिल्ह्यातील असल्यामुळे त्याचा एक आम्हाला अभिमान पण आहे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. देशाचे पुढचे पंतप्रधान शेतकरीच असेल, राजू शेट्टी यांचे वक्तव्य. असउद्दीन ओवेसींनी केली मुस्लिम आरक्षणाची मागणी, ट्विटरवर व्हिडिओद्वारे केली मागणी. आपण भाजपला सत्तेतून खाली खेचूया, सीताराम येचुरी यांचे वक्तव्य. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोग लागू, 1 जानेवारी 2019 पासून होणार आयोग लागू. शिवसेनेचे विजय औटी नवे विधानसभा उपाध्यक्ष, बिनविरोध झाली निवड. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.